Welcome student. आज अपन practical example problems को solve problem करके आते हैं. Find the income of a sequence. अतः given sequence में given sequence. TN वाला टर्म लेस नथल पर काय उत्तर दो 0.4 तो 0.0 तो 0.004 सो अप टू TN टर्म्स आणि मग अप टू TN म्हणजे हे जे मला जे दिसतं ते ही जी टी टर्म्स आहे कस इट व्हिच इज फॉर्म बाय द ज्योमेट्रिक फंक्शन ही तुम्हाला देणे आहे N third term TN TN either be formed by the sum of first N sum of first N terms in a routine. Some of the same terms. This is TM term G here. Be the form by the sum of the same term of a routine. This is TN order term. T has another term search and term. This is sum of sum in GPI as a department. With AQP mode at 0.4 and R 0.04 divided by 0.4. Answer key is about that. तर मला वाटतं हे दहा नाही म्हणून लागलं दहा नाही शंभर नाही म्हणून आपण परत फोरिन खाली 40 म्हणून आपण ठीक आहे म्हणजे 0.1 असं त्याचा रेशो येतो रेशो आपल्याला पाहिजे मग आता काय करणार हे टी एन नथिंग बट
tell 50 4 raised to a minus 1. Okay? 15 4 raised to a minus 1. And किती आला 4 हा त्याचा काय आला रेशो झाला पा छान गुंतागुंतीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे पर हे लक्षात घ्या त्या प्रॉब्लेम अ टीचर वांटेड टू रिवॉर्ड अ स्टूडेंट बाय गिविंग सम चॉइसेस चॉकलेट्स ही गेव द स्टूडेंट टू चॉइसेस स्टूडेंटला दोन चॉईस त्या ठिकाणी दिले He could either have a 60 chocolate at once. Then as a girl, he could start chocolate day. Q1, to say that he could get one chocolate one the first day, two chocolate on the second day, four chocolate on the third day, as a girl, the day the girl, the second day. So, on for sixth day, which option should the student choose? To get more chocolates. आता दुसरा ऑप्शन सांगितले एका पहिल्या दिवसाला एक चॉकलेट देणार दुसऱ्या दिवसाला दोन चॉकलेट देणार तिसऱ्या दिवसाला चार देणार पाचव्या दिवसाला आठ देणार पाचव्या दिवसाला सोळा देणार आणि सहाव्या दिवसाला दोन तीन चॉकलेट देणार असं जर मी करत गेलो किंवा असं केलं एकदम साठ दिले ह्या दोन्हीपैकी ऑप्शन कोणतं चांगलं इथं जर तुम्ही बार्गेनिंग सस्तुपयोगी वापर जर केला हे दहा वीस हे दहा तीस आणि हे तेहतीस हे त्रेसष्ट चॉकलेट मध्ये मिळतात सहा दिवसाला या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर आणि ते एकदम साठले जातात म्हणजे कोणतं चॉकलेट जास्त चॉकलेट मिळणार आहे सेकंड ऑप्शन आपल्याला चूज करायला लागेल मी इथं काय करायचं सोल्युशन म्हणजे आपल्याला सेकंड ऑप्शन या ठिकाणी निवडावा लागेल ठीक आहे आणि मग सेकंड ऑप्शन जर निवडायचं असेल तर काय करावं लागणार आपल्याला पहा मग आता काय करायचं पहा अकॉर्डिंग सेकंड ऑप्शन अकॉर्डिंग टू सेकंड ऑप्शन अकॉर्डिंग टू सेकंड ऑप्शन He gives chocolates. He gives the chocolate to student and one for the first day, two for
should be, which option should be choose for gate over here? With the manager, these two done. आणि विचार करण्यासारखा होता. पा मिस्टर रितेश गॉट अ जॉब विथ एन अन्युअल सॅलरी पॅकेज इज रुपीज 4 लाख विथ अ 10% अन्युअल इन्क्रीमेंट हिज फाईन हिज सॅलरी इन 5 इयर. 5 वर्षानंतर सॅलरी किती असेल सांगितलं. आल्सो फाईन हिज टोटल अर्निंग थ्रू द सॅलरी इज 10 इयर. In the failure, ज्या ग्राहकाने सांगितलं आहे. आता सोल्युशन काय म्हणलं दी ॲन्युअल सॅलरी इज रुपीज किती 4 लाख इन द फर्स्ट इयर. आता एक इयर संपलं. दी सॅलरी सॅलरी इन सेकंड इयर विथ 10% इन्क्रीमेंट इज किती मिळेल तर 4 लाख इंटू 110/100 विच इज वॉट किती होईल ती तर 4 लाख इंटू 1.1. ठीक आहे, 4 लाख इंटू 1.1. मग उत्तर किती होईल? उत्तर 4 लाख 14,000. कारण बघा वाटलं असतं काही निघून घ्या. एक निघून यायचं आहे त्याला, एक नि 11 निघून तरी चालते. 0 नंतर 0 नंतर 0 3 4 5 आपला चुकीचं विचारायचं आणि एकदा शोधून द्यायचं म्हणजे किती उत्तर आलं. 4,14,000 पुढील सॅलरी त्याला काय असेल आफ्टर सेकंड इयर असेल. सॅलरी Third year will be the will be one of the minutes will be prior 4 lakh into 110/100 raised to 50. आता उत्तर किती आलं? 4 लाख इंटू 1.1:2 म्हणजे 4 लाख इंटू 121. म्हणून करून घ्या. म्हणल्यानंतर साधारणपणे जे सॅलरी मिळेल ते आपण पाहू किती मिळेल बघा. एक मी जर म्हणलं तर उत्तर 0,0,0,0,0 4 0 नंतर आहे दशांचिन्ह आलं. 2 निघून 0,0,0,0,0,8 आलं. 0,0,1,2,3,4,5
जाने तो